सर काय नेमकं हा माल आहे, कुठून पकडला होता, कधी पकडला होता, किती किमतीची लागली? राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडनं नुकताच 31 अनुषंगाने 10 विशेष पथकाची निर्मिती करण्यात आलेली होती. तसेच आमचे 14 हे रेग्युलर पथकं आहेतच, सोबतच म्हणजे एकूण 24 पथकामार्फत आमच्या विभागाकडनं रात्रीच्या गस्ती असतील, ती संशयित वाहनांची तपासणी असेल, किंवा मिस्च्युअस ॲक्टिव्हिटीज करणारे किंवा संशयित असणारे स्पॉट्सवरती आम्ही रेड करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टीतनं हा प्रकार किंवा हा जो सक्सेस मिळालेला आहे असं राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाला असं म्हणता येईल. सदरच्या कारवाईमध्ये 2060 आसपास बॉक्स जप्त करण्यात आलेले आहेत. यामध्ये प्रथमदर्शनी गोवा बनावटीचे व बनावट प्रकारचे लिकर जप्त करण्यात आलेली आहे. यामध्ये 2060 बॉक्सेस जप्त करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये 2 ट्रक आहेत आणि 1 फोर व्हीलर आहे स्विफ्ट, यामध्ये जप्त करण्यात आलेली आहे. त्याबरोबरच आतापर्यंत 7 आरोपींना आम्ही अटक केली आहे. आरोपी कुठले होते नेमके आणि हे काय मोडस यांची काय होती आणि हां, हे सदरच्या आरोपीचं जर बॅकग्राऊंड बघितलं असता किंवा कागदपत्र पाहिले असता, हे काही आउट ऑफ स्टेटचे आहेत, राजस्थान बेस्डचे आरोपी आहेत, काही महाराष्ट्र बेस्डचे आहेत, काही गोवा बेस्डचे आरोपी आहेत. यामध्ये आणखी एक गाडी पण गोवा पासिंगची आहे, एक NL पासिंगची आहे, एक महाराष्ट्र पासिंगची गाडी आम्ही जप्त केली. मोठ्या संख्येने मध्यसाठा कसा बाहेर येतो? आता या कंटेनरकडं जर तुम्ही बघितलं तर हे सील्ड कंटेनर आहेत, हे सील बाहेरून तुम्ही सील केलेले आहे. जनरली तपासणी करत असताना प्रॉपर हजारो ट्रक जातात, प्रॉपर इन्फॉर्मेशन एखाद्या गाडीची असल्याशिवाय आपण त्या गाडीचं सील वगैरे तोडायला थोड्या अडचणी निर्माण होतात. आणि तुम्ही जर व्हिडिओ बघितला असाल याच्यामध्ये, तर ज्या कंपार्टमेंट आहे तिथे दारूचा वास येऊ नये म्हणून त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं केमिकल पण तिथे टाकलेलं आहे, फिनॉप्थेलिन बॉल्स वगैरे पण टाकलेले आहेत की जेणेकरून दारूचा स्मेल येऊ नये म्हणून. अशा प्रकारच्या क्लर्क त्या वापरतात. याच्या आधी पण पाठीमागे लाकडाचा भुस्सा असेल किंवा इतर सामान ॲड करून आतमध्ये दारूचे बॉक्स लपवले जातात. अशा प्रकारच्या कारवाया या 2-3 महिन्यापूर्वी आम्ही याच जिल्ह्यामध्ये उघडकीस आणलेले आहेत. चौकशीत कुठे घेऊन जात होते आणि गाडीचे ओनर कोण आहे, ड्रायव्हर कुणाच्या सांगण्यावरून जात होते याची काही माहिती आली समोर? ही आता जस्ट तपास सुरू आहे याचा. प्रथमदर्शनी तर असं जाणवते की हे गोवा, महाराष्ट्र आणि पुढे राजस्थान, गुजरात अशा 3 राज्यामधले यामध्ये बरेचसे आरोपी यामध्ये अजून निष्पन्न होऊ शकतात. आणि गाड्या कोणाच्या मालकीच्या आहेत किंवा कोणत्या फॅक्टरीतून किंवा कुठल्या डेस्टिनेशनवरनं कुठे जाणार होतं, ह्या सगळ्या गोष्टीची तपास आम्ही करत आहोत. सर तुम्ही जसं म्हणालात की ते सील असतात, आमच्याकडे इन्फॉर्मेशन नेटवर्क असतं, इन्फॉर्मेशन नेटवर्कच्या आधारे आम्ही आमच्या टीमला मिळालेलं ते यश आहे.